कौटुंबिक वादांना कंटाळून पंजाबमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकानं आत्महत्या केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खानमध्ये ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्याआधी महिला पोलीस अधिकाऱ्यानं अखेरची इच्छा एका आरशावर लिहिली. पोलीस उपनिरीक्षक मेरी रोज यांनी कौटुंबिक वादांना कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. मेरी यांनी दोन मुली आहेत. आत्महत्या करण्याआधी त्यांनी आरशावर आईसाठी एक मेसेज लिहिला. माझ्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना कर. जबाबदारी घेऊ शकेल अशा व्यक्तींसोबत माझ्या मुलींचा विवाह करून दे, असं मेरी यांनी आरशावर लिहिलं. दक्षिण पंजाबमधील रहीम यार खान शहरात कार्यरत होत्या. रोज कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक होत्या. प्रत्येक गुन्ह्याचा तपास करताना त्या अतिरिक्त मेहनत घ्यायच्या, स्वतः काम करून त्या इतरांसमोर आदर्श ठेवायच्या, अशा शब्दात SSP तपास प्रमुख मोहम्मद दोस्त यांनी रोज यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुट्ट्या नाकारण्यात आल्यानं मेरी रोज यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा दोस्त यांनी फेटाळून लावला. रोज कोणत्या मानसिक समस्यांमधून जात होत्या त्याची आम्हाला कल्पना नव्हती. अन्यथा पोलीस दलानं त्यांच्या मदतीसाठी काहीतरी पावलं नक्कीच उचलली असती, असं दोस्त म्हणाले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या संदेशात मेरी यांनी कौटुंबिक कारणाचा स्पष्ट उल्लेख केलाय. आत्महत्या प्रकरणाच्या तपासातील हा महत्वाचा पुरावा आहे. लाहोरमध्ये वास्तव्यास असलेल्या रोजच्या पतीचीही चौकशी करण्यात येईल. रोज आणि तिच्या पतीमध्ये सारं काही आलबेल नव्हतं हे तिच्या शेवटच्या मेसेजमधून स्पष्ट झालं आहे, असं दोस्त यांनी सांगितलं.